13 मार्चला महाराष्ट्रात रंगभूमीवर पडलेला पडदा अद्याप उघडला नाहीये. रंगमंच एकटाय, विंगा मोकळ्यात, नाट्यगृहातली आसनं रिकामी आहेत. तिसरी घंटाहून प्रयोग कधी सुरू होणार हे अद्याप कोणालाही माहीत नाही. अनलॉकच्या यादीत अजूनही नाट्यगृहांना जागा नाही. साहजिक आहे, नाटकाच्या व्यवसायावर आयुष्य असणाऱ्या हजारोंची परवड पडदा पडता क्षणी सुरू झाली. शैलेश मांडवकरांसारख्या सगळ्या बॅकस्टेज आर्टिस्टचं काम एका क्षणात गेलं. अनेक नाटकांचं संगीत संयोजन गेली अनेक वर्ष करणारे शैलेश आता मासे आणि फरसाण विकत टिकून आहेत. मी जवळजवळ 99 पासून करतोय. पहिले मी प्रॉपर्टी वगैरे करायचो, ड्रेस कपडे वगैरे. मग ते करता करता मी म्युझिक शिकलो, ऑपरेट कशी करायची. आणि बंद झाल्यावर सगळेच घरी बसले अचानक. त्याच्यानंतर आमचे चांगले शो लागले होते, ते शो सगळे कॅन्सल झाले. US टूर वगैरे सगळं होतं, ते सगळी कॅन्सल झाली आमची. त्याच्यानंतर मग मी माझे जे मित्र आहेत निलेश नाईक, त्यांच्याकडनं मी सुखी मच्छीचा बिझनेस चालू केला. पैसे कुठून तरी येण्याचा काहीतरी मार्ग त्याच्यातून मिळाला मला, म्हणून मी ते चालू केलं. कोणी मला ऑर्डर दिली की मी ती ऑर्डर त्यांना फॉरवर्ड करतो, त्यांच्याकडनं घेतो आणि मग ज्यांची ऑर्डर असेल त्यांच्याकडे डिलिव्हरी करतो. माशेही आणि फरसाणी म्हणजे मला तर वेड व्हायला झालं होतं. खरंच खूप टेन्शन आलं होतं, कारण घराची जबाबदारी सगळी जबाबदारी आहे. हे घर बांधलं, त्याचं कर्ज फेडायचं होतं, सगळंच बाकी आहे. एकटे शैलेशच काय, हजारो रंगमंच कामगारांच्या आयुष्यात कोरोनाचा हा अंक अचानक ध्यानी मनी नसताना आला. सगळ्या नाटकाच्या व्यवसायाचंच असं झालं. महाराष्ट्रातली व्यावसायिक रंगभूमी या देशातली एक जुनी आणि मोठी रंगभूमी आहे. तिचं आर्थिक चक्र कोलमडलं. 40 ते 50 नाटकही वर्षाकाठी होतात मराठी रंगभूमीवरती व्यावसायिक पद्धतीने. हौशी, प्रायोगिक, एकांकिका याचं गणित वेगळं आहे. पण या सगळ्यांचं किंवा बालरंगभूमीचं गणित असतं जे आपलं सुट्टीच्या काळामध्ये होतं. पण या सर्वच्या याचं जर आपण जर एक बघितलं तर जवळजवळ 100 कोटीच्या वरचं एक अर्थकारण. कारण याच्यामध्ये नुसतं आपण निर्मात्यांचं अर्थकारण येत नाही, मग त्याच्यात काही हाऊसफुल नाटकं असतात, काही फ्लॉप नाटकं असतात, काही ॲव्हरेज नाटकं असतात. पण मग नाट्यगृहाचं गणित असतं. नाट्यगृहांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे एकांकिका स्पर्धा होतात, कॉलेजच्या गोष्टी होतात, म्युझिकल कॉन्सर्ट होतात. या सगळ्याचं जर गणित आपण जर बघितलं तर जवळजवळ 100 ते 150 कोटीच्या वरती जातं. आणि त्याच्यातले आता 6 महिने तर गेलेच, म्हणजे ऑलरेडी आपण कुठेतरी एक 50 ते 75 कोटीचा लॉस या इंडस्ट्रीला आलाच आहे. पुढचा जो येणारा काय तो त्याच्यापेक्षा अजून कठीण येणारा काय आहे. काय नॉर्मल काही करायचंच नाही ना, पंडच आहे आपला. पण प्रतिकूल परिस्थितीत नव्या कल्पनाही जन्म घेतात. लॉकडाऊन झालं आणि बहुतांश व्यवहार ऑनलाईन झाले, मग नाटकाचा प्रयोग असा का होऊ नये. यातूनच जन्माला आलं नेटक. हा ऑनलाईन रंगमंचावरचा प्रयोग आहे. प्रत्येक कलाकार आपापल्या घरातच आहे, पण ऑनलाईन ते एकमेकांशी जोडले गेलेत आणि एक नवा एकसंध रंगमंच तयार झालाय. खूप गोष्टी येत असल्या. हा प्रयोग नाट्यगृहासारखाच आहे, पण नाट्यगृहात नाही, तो लाईव्ह होतो, रेकॉर्डेड नाही. मोगरा हे असं पहिलं नेटक. त्यातला महत्त्वाचा भाग हा होता की तुम्ही थिएटरमध्ये जेव्हा लाईव्ह शो जेव्हा बघता तेव्हा तो एक आजवरचा नेहमीचा प्रचलित अनुभव आहे आपल्याला. पण प्रेक्षक त्यांच्या घरात बसून हे बघणार आहेत आणि तंत्रज्ञानाची मधली जी शिडी आहे त्याच्यामुळे थिएटरसारखा लाईव्ह परफॉर्मन्स नसणार, पण तरी तो लाईव्ह आहे. कारण लोकांना एक त्याचं कुतूहल आहे की मी आत्ता माझ्या घरात बसलो आहे आणि मी माझ्या डिव्हाइसवर हे माझ्यासाठी परफॉर्म केलं जातं आहे. म्हणजे हा माझ्या प्रयोगाचा USP आहे. मग ते तसंच्या तसं थिएटरसारखं असणार नाही. म्हणजे जर हे वेगळं काहीतरी हा फॉर्म आहे, हा कुठला असेल ज्याचं नाव आहे नेटक. मी नाटक असं कधीच पहिल्यापासून म्हटलेलंच नाही. आणि मला न मागता त्यांचा मान मिळाला. वंदना गुप्ते, स्पृहा जोशी, भार्गवी चिरमुले असे कलाकार मोगरामध्ये आहेत. जगभरातले प्रेक्षक तिकीट घेऊन ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हे नेटक पाहतात. आजपर्यंत 44 प्रयोग झालेत. अशा प्रयोगांनी नाटकाला लॉकडाऊनमध्ये अडकू दिलं नाही. पण तरीही दुसरीकडे हजारोंचा चरितार्थ असलेला प्रस्थापित नाट्य व्यवसाय मात्र त्यात अडकलाय. त्याला सोडवण्याची नियमावली अद्याप कोणत्याही सरकारला तयार करता आली नाहीये. शरद बढेसह मयुरेश कोंडनूर, BBC News, मुंबई.